नमस्कार मित्रांनो, मुलगे सी प्रोग्राम क्लासला आपल्याला स्वागत आहे. सी एन सी प्रोग्राम क्लासला आज आम्ही कटिंग स्पीडचं गणित कसं करायचं असते ते मी सगळं इथं डिटेल एक्सप्लेनेशन केलेले आहे हा क्लासमध्ये. कटिंग स्पीडचा फॉर्म्युला काय? कटिंग स्पीड इज इक्वल टू पेडियन बाय थाउजंड. कटिंग स्पीड पेडियन बाय थाउजंड. कटिंग स्पीडचं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कटिंग स्पीडचा दिलेला डाटा काय आहे? कटिंग स्पीडमध्ये कटिंग स्पीड इज इक्वल टू पेडियन बाय थाउजंड. कटिंग स्पीड इज इक्वल टू पेडियन बाय थाउजंड हा आपला फॉर्म्युला आहे. पहिलं आपण काय करायचं आहे, दिलेला डाटा कॅल्क्युलेशन इथं गिवन डाटा, दिलेला डाटा काय आहे? कटिंग स्पीड इज इक्वल टू 110 मीटर पर मिनिट. कटिंग स्पीडचं युनिट काय आहे? 110 पर मिनिट, मीटर पर मिनिट. कटिंग स्पीडचं युनिट मीटर पर मिनिट आहे. ते दिलेला डाटा काय? कटिंग स्पीड इज इक्वल टू 110 मीटर पर मिनिट. पै मीन्स काय? पैचं व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आपण नाही घेतलेले. हे पैचं व्हॅल्यू, पै म्हणजे काय? सरकमफरन्स ऑफ सर्कल ना, डायमीटरची पूर्ण. ते पैचं व्हॅल्यू काय? 22/7 3.142. 22/7 केल्यावर किती येते? 3.142 हा व्हॅल्यू फिक्स्ड व्हॅल्यू आहे, आम्ही नाही घेतलेल्या व्हॅल्यू आहे. आपले घेतलेलं दिलेलं डाटा काय? डायमीटर किती आहे आपले? 20 डायमीटर आहे, डी 20 डायमीटर आहे. आणि कटिंग स्पीड इज इक्वल टू पेडियन बाय थाउजंड झाला. आपल्याला काय काढायचं आहे? आर पी एम काढायचं आहे. एन म्हणजे काय? आर पी एम. एन म्हणजे काय? आर पी एम, रेव्होल्यूशन पर मिनिट. आर पी एमचा अर्थ काय होते? रेव्होल्यूशन पर मिनिट. रेव्होल्यूशन पर मिनिट एन काढायचं आपल्याला बाहेर. मग एन इकडं घेतलं आपण, कटिंग स्पीड दिलेलं आहे, मी टाकले व्हॅल्यू. हा बघ, कटिंग स्पीड किती आहे? 110 कटिंग स्पीडचं व्हॅल्यू आहे. सी कटिंग स्पीड इज इक्वल टू 22/7. आता व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन होते आता नंतर. आता पाय डी पायचं व्हॅल्यू काय? 22/7 आणि 20 आपल्या डायमीटर आहे डी. एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता व्हॅल्यू ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं, एन बाहेर काढायचं. एन इज इक्वल टू, एन इकडे गेलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, सगळं थाउजंड वर गेलं आणि कटिंग स्पीड इकडे गेलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. इथं 110 गुणले किती आहे? इंटू 1000 झाला. पैचं व्हॅल्यू किती आहे? 3.142. आपल्या डायमीटर किती आहे? 20. ह्याला ह्याला इंटू करायचं. 110 गुणले थाउजंड किती येते? 1100 म्हणजे 1,10,000. आणि 3.142 20 इंटू करायचे किती आले? 62.84. ह्याला ह्याला डिवायडेशन केल्यावर किती येते आपलं व्हॅल्यू? 1750. एन इज इक्वल टू किती आहे? एन इज इक्वल टू 1750 आर पी एम, रेव्होल्यूशन पर मिनिट. एका मिनटाला आपले स्पिंडल रोटेशन किती होते? 1750 रेव्होल्यूशन पर मिनिट झाला. हा रेव्होल्यूशन पर मिनिट टोटली मिनटाला रेव्होल्यूशन झालं आहे. पूर्ण एका मिनटामध्ये 1750 रिव्हॉल्युशन म्हणून स्पिंडल फिरते तेवढं स्पीड. आणि एका मिनटामध्ये 60 सेकंड असते. 60 सेकंड 1750 भागिले 60 केल्यावर किती येते? एका सेकंडला 29.166 याची व्हॅल्यू येते. 1750/6 मग इंटू ह्याला फीट टाकल्यावर 0.12 फीट टाका गुण इंटू केल्यावर ह्याची पर सेकंडला मटेरियल किती कटिंग होते ते पण ह्याच्यावरती काढू शकतो आपण. पहिला आपल्याला हे फॉर्म्युला माहिती पाहिजे काय? कटिंग स्पीड इज इक्वल टू पेडियन बाय थाउजंड. पैचं व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ते 22/7 डायमीटर दिलेले गिवन डाटा आहे आणि कटिंग स्पीड दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचे? आर पी एम काढायचं आहे. एनचं व्हॅल्यू काढायचं आहे. हा एन कटिंग स्पीड एन काढायचं आहे. म्हणजे हे फॉर्म्युला पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे.
हे फार्मूला, ये पूर्ण हे फार्मूला लक्षात पाहिजे। कटिंग स्पीड सी एस म्हणजे काय, कटिंग स्पीड इज इक्वल टू पाय डी एन बाय 1000 हे आपल्या फॉर्म्युला आहे। ह्या फॉर्म्युलामध्ये दिलेले डाटा ह्याच्यात ॲड करायचं, ॲड करून डिवायडेशन करायचं, त्यानं झाल्यानंतर कुठलं काढायचं, एन काढायचं आपल्याला, कटिंग स्पीड काढायचं, आपलं सध्या कटिंग स्पीड दिलेलं आहे, आर पी एम काढायचं आहे, ते त्यानुसार हे फॉर्म्युलानुसार आपल्याला बरोबर हा व्हॅल्यू टाकून इथं इंटू करायचं। दिलेलं फॉर्म्युला आहे, दिलेलं डाटा काय, गिवन डाटा काय, दिलेले कटिंग स्पीड 110 दिलेले येतं, आणि नंतर पाईचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 22/7 फिक्स्ड व्हॅल्यू आहे, आपण नाही टाकलेले हा फॉर्म्युलाचा पाई मीन्स काय 22/7 आहे, आणि ह्याच्या ह्याचे डिवायडेड केल्यावर पाईचं व्हॅल्यू किती होते, 3.142 झालं। हे डाटा पूर्ण आपल्याला माहिती आहे, यांना आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, काय करा काढायचं आहे, यांचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे। इथं एन बाहेर घेतल्यावर हे सगळं उलटा होते, खालचं वर झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन होते, क्रॉस मल्टिप्लिकेशनचा व्हॅल्यू इथं टाकायचा। इथं कटिंग स्पीड आहे, कटिंग स्पीड पहिला इथं होतं, आणि वरचं व्हॅल्यू पाय डी एन, हे पायचं व्हॅल्यू आहे, हे डीचं व्हॅल्यू आहे, हे एन काढायचं, एन इथं घेतलं, एन इथं घेतल्यावर सी कटिंग स्पीड इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हे कटिंग स्पीडचं व्हॅल्यू आहे, आणि हे हजार हे खालचा हजार वर गेला, आणि दोन्ही इंटू केल्यावर 1,10,000 झाला। आणि हे पायचं व्हॅल्यू आहे आपल्याला डायमीटर 3.142 × 20 किती झाले, 11,11,000 झाला, 62.84 डिवायडेड केल्यावर आपल्या 1,750 आर पी एम फाइंड आउट झाला। हे झाल्यानंतर आपल्याला टोटल झाला आहे, हे कसं आहे, आर पी एम म्हणजे काय, रेव्होल्यूशन पर मिनिट, आपले हे लॉन्ग फॉर्म काय, लॉन्ग फॉर्म काय, रेव्होल्यूशन पर मिनिट, रेव्होल्यूशन एका मिनटाला किती सेकंड आहे, 60 सेकंड आहे, ह्याच्यात ह्याच्याचं डिवायडेशन केल्यावर किती येते पर सेकंडला, 29.166 सेकंडला रोटेशन होते आपल्या स्पिंडलची मोटर। ओके मित्रांनो, आपल्याला हे समजलं वाटलं मला, पुढचं कटिंग स्पीडचं पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सी एस काढू शकतो, ह्याच फॉर्म्युलामध्ये मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते पण डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहे। थँक्स मुलगी चॅनलला आपल्याला स्वागत, आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुढचं 1 बाय 1 क्लास मी असंच अपलोड करणार आहे, पी सीमध्ये पण मी सिंपल प्रोग्राम आणि ड्रॉइंगचे डिटेल एक्सप्लेनेशन अँड मायक्रोमीटर कसा वापरतो आपण, मायक्रोमीटर रीडिंग पण आपल्याला कसा काढायचं असते, मायक्रोमीटर म्हणजे काय, आणि वर्नियर सगळं, आणि ड्रॉइंगचे सिम्बॉल आहे, पॅरलिटी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रिसिटी अँड परपेंडिक्युलरिटी, सब एक ट्युटोरियल्समध्ये क्लासमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन करून अपलोड करणार आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, धन्यवाद।